मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो आपण अंतराचं सूत्र बघितलेलं आहे तर आपण या अंतराच्या सूत्राचा उपयोग करून वेगवेगळे गुणधर्म बघणार आहोत तर आपल्याला कोणत्याही दोन बिंदूमधील या सूत्राच्या सहाय्याने अंतर काढता येतं तर या अंतराचा उपयोग करून आपल्याला एक दिलेलं उदाहरण आहे उपयोग करून हे उदाहरण सोडवायचे ए ए कॉमा वजा तीन बी दोन कॉमा वजा पाच आणि सी वजा चार कॉमा सात हे बिंदू एक रेषीय आहेत की नाहीत हे ते आपल्याला ठरवायचं आहे तर आपल्याला सुरुवातीला हे दिलेले तीन बिंदू आहेत तर त्या ठिकाणी तीन अंतर काढावं लागतील डिस्टन्स ए बी प्लस डिस्टन्स बी सी आणि डिस्टन्स ए सी या तीन अंतराचं निरीक्षण करून कोणत्याही दोन अंतराची बेरीज जर मोठ्या अंतरा एवढी येत असेल किंबहुना तिसऱ्या अंतरा एवढी येत असेल तर ते तीन बिंदू एक रेषीय असतील त्यासाठी आपण सुरुवातीला आपण ए बीचे अंतर काढू ए या बिंदूचे निर्देशक आहेत एक कॉमा वजा तीन बी या बिंदूचे निर्देशक आहेत दोन कॉमा वजा पाच त्यांना आपण एक्स वन वाय वन आणि एक्स टू वाय टू हे मानू आता मानल्यानंतर याचा अर्थ असा होतो की एक्स वनची किंमत एक आहे वाय वनची किंमत वजा तीन आहे एक्स टूची किंमत दोन आहे वाय टूची किंमत वजा पाच आहे ह्या किमती ह्या अंतराच्या सूत्रामध्ये ठेवा मग अंतराचं सूत्र काय आहे डिस्टन्स ए बी बरोबर वर्गमुळामध्ये एक्स टू मायनस एक्स वन कंसाचा वर्ग अधिक वाय टू मायनस वाय वन कंसाचा वर्ग या सूत्रामध्ये त्या किमती ठेवा एक्स टूची किंमत दोन आहे एक्स वनची किंमत एक आहे म्हणजे दोन वजा एक कंसाचा वर्ग अधिक वाय टूची किंमत वजा पाच आहे हे वजा सूत्रातलं आहे आणि वाय वनची किंमत वजा तीन आहे त्याला आपण कंस केला कंसाचा वर्ग या दोनमधून एक गेला म्हणजे शिल्लक राहिला एक एकचा वर्ग अधिक कंसामध्ये वाच वजा पाच या वजा चिन्हाने या कंसाला गुणलं वजा गुणिले वजा अधिक झालं म्हणून हे अधिक तीन कंसाचा वर्ग आलं आता एकचा वर्ग अधिक या ठिकाणी वजा पाचमधून अधिक तीन गेले तर खाली किती शिल्लक राहतील वजा दोन कंसाचा वर्ग आपण या दोघांचा वर्ग करू म्हणजेच एकचा वर्ग एक आणि वजा दोनचा वर्ग चार या दोघांची बेरीज किती वजा या दोघांची बेरीज वर्गमुळात पाच येईल याला समीकरण नंबर एक म्हणू याप्रमाणे आपण दुसरं अंतर काढलं ए सी हे अंतर आता या ठिकाणी प्रत्येक वेळेस अंतर न काढता डायरेक्ट लिहितो दुसरं अंतर आपण ए सी काढलं वर्गमुळात एकशे पंचवीस येते एकशे पंचवीसला संक्षिप्त रूप दिल्यानंतर पंचवीस गुणिले पाच म्हणजे पाच वर्गमुळात पाच हे झालं नंबर दोनचं अंतर झालं याच पद्धतीने नंबर तीनचं अंतर काढलं डिस्टन्स बी सी बरोबर वर्गमुळात एकशे ऐंशी येते त्याला पुन्हा संक्षिप्त रूप दिलं छत्तीस गुणिले पाच म्हणजे सहा वर्गमुळात पाच याला समीकरण नंबर तीन म्हणलं एक दोन आणि तीन या तिन्ही समीकरणाचं निरीक्षण करा तर काय लक्षात येईल तुमच्या वर्गमुळात पाच अधिक पाच वर्गमुळात पाच यांची बेरीज सहा वर्गमुळात पाच येते याचा अर्थ असा होतो की डिस्टन्स बी ए प्लस डिस्टन्स ए सी इज इक्वल टू डिस्टन्स बी सी म्हणजेच याच म्हणजेच बिंदू ए बी व सी हे कसे तर एक रेषी आहेत म्हणजेच दिलेल्या कोणत्याही दोन रेषाखंडाची बेरीज जर तिसऱ्या रेषाखंडा एवढी येत असेल तर ते तीन बिंदू एक रेषीय असतात